झी 24 तास एक पाऊल पुढे। एका अभिनेत्रीच्या आयुष्यावर आधारित नटी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। करिअर मध्ये आलेलं अपयश, खासगी आयुष्यात आलेलं नैराश्य हे सारं काही मांडण्यात येणार आहे नटी ह्या सिनेमात। तेजा देवकर ह्यात प्रमुख भूमिका साकारते। विशेष म्हणजे अभिनेत्री जिया खानच्या आयुष्यावर सिनेमाची कथा आधारित असल्याचंही म्हटलं जात आहे। त्याच निमित्तानं तेजाशी केलेली ही खास बातचीत। एका अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यावर बेतलेला नटी हा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येतोय। आता आपल्या सोबत तेजा देवकर आहे, तेजा यात लीड कॅरेक्टर करते। तेजा खूप खूप स्वागत। थँक्यू व्हेरी मच। सगळ्यात आधी तर पहिला प्रश्न मला हाच करायचा आहे की कायम तेजाला आम्ही साडी चोळीतच पाहिलेला आहे आणि आता तेजा एक वेगळ्या रूपमध्ये दिसणार आहे या फिल्मच्या माध्यमातून, काय सांगा असं वाटतं? माझ्यासाठी तर नक्कीच खूप वेगळं, जसं तू म्हटलीस की मला साडी चोळी शिवाय कधी कुणी पाहिलेलं नाही आहे, तर माझ्यासाठी बेसिकलीच खूप चॅलेंजिंग आहे, खूप वेगळं आहे। कारण म्हणतात ना, फॉर मी टू कॅरी द होल थिंग इज ऑल्सो अ बिग डील फॉर मी। त्याच्यामुळे सध्या तर तेच चाललंय, लुक टेस्ट, लुक ट्रायल्स, काय चांगलं दिसतं, काय वाईट दिसतं, जिमिंग, वेट लॉस, साडी, बरंच असं काही 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 एकत्र असं आलंय, बिकॉज वेळ आमच्याकडे खूप कमी आहे। सुरू झालंय ऑन आर, म्हणजे सुरू झालंय प्रोजेक्ट आणि ऑगस्ट एंड आम्ही शूट करतोय। वी वॉन्ट दिस फिल्म टू गेट रिलीज याच वर्षी बाय डिसेंबर, तर इतका वेळ खूप कमी आहे की सगळीकडनं असं झालंय मला। बट तरी त्यातून प्रयत्न चाललाय की सगळं एकदम व्यवस्थित, करेक्ट आणि कुठेही म्हणजे चूक नाही होता कामा या प्रोजेक्टमध्ये। की तुझ्यासाठी एक वेगळा प्रोजेक्ट आहे आणि एका अभिनेत्रीच्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा आहे आणि आम्हाला असं कळलं की जिया खानच्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा आहे, यावर तुझा काय टेक आहे? तुला खरं सांगते, माझा प्रॉब्लेम असा आहे की मी आता सध्या लीगल कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे या प्रोडक्शन हाऊस बरोबर आणि सध्या मला काहीच बाहेर आणणं अलाउड नाही आहे आणि ऑनेस्टली मला कुठल्या लीगल हॅसल्समध्ये सध्या पडायचंही नाही आहे। त्याच्यामुळे मी एवढंच सांगू शकेन या चित्रपटाबद्दल की एका अभिनेत्रीची कथा आहे, तिच्या कम्प्लीट आयुष्याची, तिच्या करिअरची, तिच्या चित्रपटांची, तिच्या आयुष्यात येणाऱ्या माणसाची आणि तिथून तिचा जो एक डाऊनफॉल सुरू होतो की तिचा पर्सनल रिलेशनशिप वर्क करत नाही आणि तिथून मग ती खचणं, ज्याला आपण म्हणतो ना, खचत जातो आपण आतल्या आत, तिथपासून तिच्या सुसाईड पर्यंतची ही कथा आहे। तर खूप म्हणतो ना आपण, खूप कॉम्प्लिकेटेड आहे दाखवणं, कारण जरी करिअर व्यवस्थित कधी चालू असलं तरी पर्सनल लाईफ इतकं डिस्टर्ब असलं की धड ना करिअर होत, धड ना पर्सनल लाईफ कुठे असलं, तसं काहीतरी तिची ती कंडिशन आणि नंतर तिच्या ह्या पर्सनल लाईफमुळे तिचं इफेक्ट होणारं प्रोफेशनल लाईफ, तिचं करिअर आणि शेवटी तिचं संपणं, हे जे आहे हे या चित्रपटातून आम्ही थोडं दाखवायचा प्रयत्न करतो। एक सिनेमा करताना एका अभिनेत्रीवर, म्हणजे त्यांच्याकडनं, त्यांच्या घरच्यांना काही एक थोडीशी हिंट द्यावी किंवा त्यांना ही कल्पना द्यावी किंवा त्यांच्याकडनं काही बोलणं झालेलं आहे का तुमचं? नाही, देर इज करंटली तरी कुठली परमिशन नाही घेतलेली। आणि जर तू म्हणत असेल की मी परमिशन घ्यायला हवी होती असं जर तुझं म्हणणं असेल तर ऑनेस्टली स्पीकिंग ना, माय टेक ऑन ऑल दिस इज राजीव गांधी, इंदिरा गांधी किंवा अशी एखादी व्यक्ती ज्यांनी देशासाठी खूप काही केलंय किंवा सॅक्रिफाईस केलंय आपलं लाईफ एखाद्या चांगल्या डीडसाठी किंवा चांगल्या कामासाठी, देशासाठी, आपल्या भारतासाठी, तर नक्कीच मला इच्छा झाली असती। पण ऑनेस्टली स्पीकिंग, सुसाईड जिथे आपल्याकडे, आपल्या भारतात क्राईम आहे, आपल्याकडे क्राईम आहे सुसाईड कमिट करणं, सुसाईड इज नॉट एक्सेप्टेबल, अशा ठिकाणी मी पर्सनली जाऊन परमिशन घेणं मला थोडंसं खटकतं। कारण एखादं चांगलं खूप काही असतं आणि मी जाऊन परमिशन घेणं किंवा एखादी अशी व्यक्ती जिच्याबद्दल बोललं तरी आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, मग त्यांनी काय काय केलंय आपल्यासाठी ना, आपल्या देशासाठी त्यांनी हे केलंय ते केलंय, तर ती एक फिलिंग येते ना की आपण जाऊन परमिशन काढावं किंवा काय। पण सध्या आय डोंट फील देर इज एनी नीड ऑफ टेकिंग अ परमिशन फॉर अ सुसाईड केस। डॉक्टर असा, सायंटिस्ट असा, तुम्ही हाऊसवाईफ असा किंवा तुम्ही काहीच करत नाही आहे असं तुम्ही गृहीत धरा, पण सगळ्यांच्या आयुष्यात आज प्रॉब्लेम्स आहे। आज आपलं जग इतकं फास्ट आहे आणि जे काय आपण पळतोय, आपल्याकडे खायला वेळ नाही आज,
म्हणतो ना की आज असं झालंय आपण कमवतो खूप, पण त्या ते जे कमवलेले पैसे आहेत ते खर्च करायला आपल्याला आज वेळ नाहीये. ह्या आयुष्यात तुमच्याकडे करण्यासारखं इतकं काही आहे, तर का असं का आपण करावं यु नो. आणि प्रॉब्लेम सगळ्यांच्याच आयुष्यात असतात, पण ते फेस करणं ही आपली ही जिद्द असली पाहिजे आपल्यामध्ये की नाही, किती वाईट झालं, कोणी किती वाईट केलं, समजा माझ्याबद्दल जर कोणी खूप वाईट केलं असावं किंवा मला जर कोणी खूप त्रास दिलाय, तर मी असा विचार करेन की दिलाय ना त्यांनी त्रास, ठीक आहे, एक दिवस त्याला तर मी रिअलाइज करून देईन की हे तू वाईट केलंस, तू माझ्याबरोबर जे केलंस. मी त्याला हर्ट नाही करणार किंवा मुद्दाम त्याच्याबद्दल त्याच्याबरोबर तसंच वागणार असंही काही नाही, पण आय विल मेक इट अ पॉइंट दॅट वन डे इन लाईफ ही रिग्रेट्स व्हॉट ही डज और शी रिग्रेट्स व्हॉट शी इज डन. हे रिअलाइज करून देणं त्याच्याऐवजी आयुष्य संपून टाकणं म्हणजे काय, त्या माणसाला तर सुखच आहे ना, त्या माणसाच्या आयुष्यातली कटकट संपली, जो काही एक्स वाय झेड माणूस असेल त्याच्या आयुष्यातलं तर संपली सगळी कटकट, मग तुम्ही त्याला सुख देण्यासाठी आत्महत्या केली का? नाही, त्यापेक्षा जगा, तुमच्यासाठी तुमच्या मागे उभं राहिलेल्या लोकांसाठी जगा आणि एक अशी वेळ आणा आयुष्यात की त्या माणसाला त्या गोष्टीचं वाईट वाटलं पाहिजे की मी असं करायला नको होतं किंवा मी जे केलं ते खरंच खूप वाईट. मला वाटतं तुझ्या या आधीच्या फिल्मसाठी तू जवळपास 7-8 किलो वाढवले आणि आता या फिल्मसाठी तुला पुन्हा वेट रिड्यूस करायचं. दिस इज अ सॅड स्टोरी अबाउट एव्हरी ऍक्टर की एका फिल्मसाठी थोडं वेट पुट ऑन केलं होतं मी, आणि ह्या फिल्मची रिक्वायरमेंट अशी आहे की फर्स्ट हाफ ऑफ द फिल्म एकदम लीन मुलगी, खूप लीन अशी नाही, झिरो फिगर आपण म्हणतो तशातला प्रकार नाही, पण एक गुड फिगर्ड बारीक मुलगीची अपेक्षा आहे आमच्या डिरेक्टरांची, आणि ती अपेक्षा मी पूर्ण करायचा प्रयत्न करते जेवढं माझ्याकडून पॉसिबल होईल. माझ्याकडे 2 महिने आहेत आता, ऑगस्ट एंडमध्ये आम्ही शूट करतो आहे, 2 महिने पण असं म्हणता येणार नाही, टेन्शन येत आहे मला 2 महिने म्हटलं तरी, पण हो या वेळेत आय हॅव टू लूज अ लॉट ऑफ वेट. लाविंग माझ्यासारख्या एका फुडीला स्टाफ करणं थोडं अवघड होतं, बट इफ इट्स फॉर द बेटरमेंट ऑफ दिस प्रोजेक्ट, आणि जसं मी म्हटलं की आम्ही सगळे जीव ओतून काम करतोय या प्रोजेक्टमध्ये, टेक्निकल टीम, डिरेक्शन टीम, कॅमेरा, सगळेच म्हणजे एव्हरीबडी सो इन टू द प्रोजेक्ट की मला म्हणतो ना की माझ्याकडून मला 50 पैशाचा पण फरक नाही सोडायचा आहे, की जर सगळे एवढे मेहनत करतात तर माझ्यामुळे कुठेही हे प्रोजेक्ट थोडंसं इथे तिथे व्हावं मलाच ते खूप खटकेल. सो जसं म्हणतो आपण डिक्शनवरतीही काम चाललं आहे, फिजिकल अपिअरन्सवरतीही काम चाललं आहे, म्हणतो ना की केस कापडं आणि मेकअप ट्रायल्स आणि लुक ट्रायल्स आणि असं खूप काही चालू आहे सध्या, आणि होपफुली हे सगळं केल्याने एक नक्कीच खूप चांगलं प्रोजेक्ट सगळ्यांच्या समोर येणार. तेजा, आमच्याही खूप खूप शुभेच्छा आहेत, तुला इतक्या आपुलकीने बोललीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आणि या फिल्मसाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. तेव्हा नटी हा सिनेमा लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसे सह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.